वैभव हा अतिशय गरीब कुटुंबात जन्मला होता त्याच्या घरची परिस्थिती तो जन्मल्यापासून अगदी त्या ठिकाणी खराब असल्यामुळे तो फार शिकूही शकला नव्हता जेमतेम बी कॉम त्याने ते, ते कसं तरी कंप्लीट केलेलं होतं आणि त्यामुळे त्याला फारशी नोकरीही त्या ठिकाणी चांगली भेटत नव्हती मग त्यामुळे तो बऱ्याच वेळा हमाली काही वेळा मजुरी बांधकामांच्या कामावर जाणं पेंटिंग करणं अशी त्या ठिकाणी लो स्किलचे कामं त्या ठिकाणी करायचा मग त्याने त्याच्या आयुष्यात असा एक बदल घडून आणला असा एक त्याने व्यवसाय केला की तो त्याच्या गावात राहूनच दहा ते पंधरा कोटी रुपये कमू शकला होय अगदी कमी कालावधीत दहा ते पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी वैभवने कमवून दाखवलेले आहेत पण त्याच्या आयुष्यात हा बदल घडण्याआधी एक अशी छोटीशी गोष्ट घडली की त्यामुळे त्याला त्याच्या आयुष्यात एक नवा प्रकाशाचा किरण आला आणि त्यामुळे त्याला एक नवीन बिझनेसची आयडियासुद्धा सुचली आणि ती आयडिया इतकी साधी आहे इतकी सोपी आहे की ती तुम्हीसुद्धा तुमच्या गावात सहजासहजी वापरू शकता आणि तुम्हीसुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू शकता एक दिवशी झालं काय की वैभवची आई त्या ठिकाणी आजारी होती त्याने जवळच्या दवाखान्यामध्ये तिला दाखवलं पण तिला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे असं त्या ठिकाणी निदर्शनास आलं मग त्यानंतर त्यांच्या तिला सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्टरांनी सल्ला दिला सोनोग्राफी केल्यानंतर असं लक्षात आलं की स्टोनची साईज भरपूर मोठी असल्यामुळे तिला ऑपरेशन त्या ठिकाणी करावं लागेल ऑपरेशन करण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटलची सोय नव्हती त्यामुळे त्याला तिला जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावं लागत होतं मग अशा वेळेस तो तिला छोट्याशा गाडीवर त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नव्हता हो तर त्याला कुठल्या तरी कारची किंवा चारचाकी वाहनाची गरज होती ॲम्ब्युलन्स इतके तर पैसे तो देऊ शकत नव्हता हो त्यामुळे त्याने एक प्रायव्हेट त्या ठिकाणी गाडी केली एक छोटीशी स्विफ्ट त्याने गाडी केली आणि तिच्यामध्ये तो तिच्या आईला वडिलांना घेऊन तो त्या ठिकाणी निघाला तिथे गेल्यानंतर त्याने तिचे त्या ठिकाणी उपचार केले दोन चार दिवस उपचार केल्यानंतर परत गाडीवाल्याला बोलून तो आईला त्या ठिकाणी परत रिटर्न त्या ठिकाणी घेऊन आला साधारणपणे त्याने गाडी जी काय वापरली होती तर त्या गाडीसाठी प्रति किलोमीटर चौदा ते पंधरा रुपयाचा त्याने दर दिला होता साधारणपणे जिल्ह्याचं ठिकाण त्याच्यापासून शंभर किलोमीटरवर होतं तर त्याने जायच्या वेळेस जवळपास दोनशे किलोमीटरचे जवळपास त्याने तीन हजार रुपये आणि यायच्या वेळेस तीन हजार रुपये तर असा साधारणपणे त्याला नेणे आणण्यासाठी सहा हजार रुपये खर्च झाला होता आणि त्यावेळेस ज्यावेळेस तो दवाखान्यात गेला तर त्याच्या असं निदर्शनात आलं की या जिल्ह्याच्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे लोक आसपासच्या गावामधून गाड्या करून आलेल्या आहेत आणि गाड्यावाल्यांना पैसेसुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि मग त्याला तिथेच एक कल्पना सुचली आणि त्याच कल्पनेतून तो आज दहा ते बारा कोटी रुपये वर्षाला सहजासहजी कमवतो आहे अगदी जिल्ह्यात काय त्याचं जवळपास बऱ्याचशा मोठ्या भागांमध्ये त्याचं नावसुद्धा आज मी तिला झालेलं आहे तर त्याने काय बघितलं की बऱ्याचशा लोकांकडे गाड्या आहेत बरेचसे काही झडपी शिक्षक आहेत काही का व्यावसायिक आहेत काही काही का अशी का माणसं आहेत की ज्यांची परिस्थिती ठिकठाक थी आहे का त्यांच्याकडे कार त्या ठिकाणी उपलब्ध आहेत मग त्यांनी काय केलं की जी लोक भाडोत्री पद्धतीवर कार देतात ती बरेचसे रेट त्या ठिकाणी लावतात पण जर जी लोक अशी आहेत की ज्यांनी घरगुती वापरासाठी गाड्या घेतलेल्या आहेत पण ते महिन्याभरातून एखाद्या वेळेसच त्या ठिकाणी बाहेर काढतात बाकीच्या दिवस त्या गाड्या त्या ठिकाणी लावलेल्याच असतात मग त्यामुळे त्यांनी काय केलं की सगळ्यात आधी त्यांनी काय केलं की एक एक शंभर दोनशे पॅम्पलेट्स त्याने त्या ठिकाणी छापून आणले त्या पॅम्पलेटवर काही गाड्यांचे फोटो त्याचं नाव त्याचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिला आणि हे पॅम्पलेट ठिकठिकाणी त्याने चिटकावले की त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की कोणतीही गाडी कोणत्याही साईजची गाडी तुम्हाला भाड्याने मिळेल असं त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी लिहिलेला होता पण त्याच्या आधी दहा पंधरा दिवस तो ज्या ज्या ज्यांच्या ज्यांच्याकडे गाडी आहे त्या त्या लोकांकडे गेला होता त्यांना त्याने त्याची स्कीम समजून सांगितली होती स्कीम सा अगदी सोपी होती साधी होती कोणालाही पटेल अशी होती की तुमची जी गाडी आहे तर ती त्या ठिकाणी कोणाला इथून जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यापर्यंत त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्याकडे त्याने एक दोन सुद्धा कॉन्टॅक्ट लावून ठेवलेला होता जे ड्रायवर अगदी पारंगत होते आणि ओळखीचे होते जे गाडी त्यांना देणार होते त्यांच्याही ओळखीचे होते आणि ज्यांची गाडी होती त्यांच्याही ओळखीचे होते आणि अशी त्या ठे त्या स्कीम लावलेली होती आणि प्रत्येक गाडीमागे तो गाडी मालकाला पाचशे ते सहाशे रुपये त्या ठिकाणी देणार होता आणि उरलेले पैसे तो त्याच्याकडे ठेवणार होता म्हणजे गाडी त्याच्याकडे नव्हते आणि ज्याला गाडी पाहिजे त्या लोकांशी संपर्क नव्हता पण त्याने गाडीवाल्यांबरोबर संपर्क करून आधीच ठेवलेला होता मग झालं काय की बऱ्या काही दिवसानंतर त्याला ऑर्डर यायला लागल्या विविध गाड्यांसाठी ऑर्डर यायला लागल्या काही दोन लोकांसाठी गाडी तीन चार लोकांसाठी पाच लोकांसाठी ऑर्डर त्या ठिकाणी यायला लागल्या तसं तसं तो अजून जास्त लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत गेला गाड्यांच्या माहिती घेत गेला लोकांशी जोडत गेला आणि आज मी तिला जवळपास पाचशे ते सहाशे गाड्या त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ज्या की प्रायव्हेट लोकांच्या आहेत आणि प्रायव्हेट लोकसुद्धा अगदी खुश आहेत तो गाडी घेत असताना एक कंडिशन लावे की गाडी अगदी व्यवस्थित मेंटेन असली पाहिजे तिचा फुल डेप ते इन्शुरन्स म्हणजे गाडीला काही जरी झालं तर इन्शुरन्स फुल असला पाहिजे तर याची काळजी तो घेऊ लागला जेणेकरून मालकही निर्धास्त व्हायला लागले आणि जी गाडी उभी आहे तर त्या गाडी उभी राह न राहता त्यांना दिवसाला पाचशे ते हजार रुपये त्या ठिकाणी मिळायला लागले त्यामुळे ते सुद्धा समाधानी झाले होते तर असं साधारण सिंपल मॉडेल त्याने काढलं होतं एक मध्यस्थीची भूमिका त्याने घेतलेली होती आणि त्यामुळे अगदी तो आपल्या छोट्याशा जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये टीयर टू सिटींमध्ये ओला उबेरसारखं काम त्या ठिकाणी ते, ते करायला लागला होता आज मी तिला वैभव ॲपच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून त्याची मार्केटिंग त्या ठिकाणी चालू आहे आणि टीअर टी टीयर टू सिटीजमध्ये तो अगदी नावा रूपाला आलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून तो जवळपास दहा ते बारा कोटी रुपये वर्षाला सहजासहजी कमवतसुद्धा आहे तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं वैभवने गणित बसवलेलं आहे आणि सहजासहजी गरज डिमांड आणि सप्लाय ओळखून शंभर टक्के याच्यातून पैसा कमवलेला आहे तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वाची बिझनेस आहे तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारेल बेलचं बटन दाबा